टाटा आणि कोयनेच्या पाण्याबाबत राज्य शासनानं कोणताही दगाफटका करू नये यासाठी प्रफुल्ल कदम हे सतरा फेब्रुवारी रोजी फोन आंदोलन करणार आहेत टाटांच्या सहा धरणातील अठ्ठेचाळीस पूर्णांक सत्त्याण्णव टी एम सी आणि कोयना धरणातील सदुसष्ट पूर्णांक पाच टी एम सी असं एकूण तब्बल एकशे सोळा टी एम सी एवढं प्रचंड समुद्राला वाहून जाणारं अवजल पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला उपलब्ध होण्यासाठी टाटा कोयना पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल कदम यांनी शासनाला अभ्यासपूर्ण असा प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावानुसार हे पाणी जनतेसाठी मुक्त करण्यात यावं यामध्ये राजकीय आणि भांडवलशाही प्रभावाखाली राज्य शासनानं कोणताही दगाफटका करू नये या मागणीसाठी गुरुवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखाली लोक मंत्रालयातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयावर फोन आंदोलन करणार आहेत तसा लेखी इशाराही राज्य शासनाला पाठवण्यात आला गुरुवारी सतरा रोजी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन या आंदोलनाची सुरुवात होणार आहे अशी माहिती प्रफुल्ल कदम यांनी दिली मी या ठिकाणी शासनाला आग्रह केलेला आहे विनंती केलेला आहे की हे सगळं पाणी दुष्काळी भागाचं आहे आणि तुम्ही आता सकारात्मक पावलं उचलली पाहिजेत मला एक वेगळा संशय या निमित्ताने येतो की हे ये सगळं पाणी टाटाच्या सुईनं आणि राज्यकर्त्यांच्या सुईनं वळवलं जातं आहे का आणि यामध्ये सोलापूर उस्मानाबाद हे जिल्हे या ठिकाणी वंचित राहतात का अशी एक शंका त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्याचबरोबर पूर्वी ज्या अभ्यास गटानं भांडवलशाहीच्या प्रभावाखाली जो निर्णय घेतला होता चुकीचा निर्णय तसा निर्णय सूर्य समितीनं राज्यकर्त्याच्या आणि भांडवलशाहीच्या प्रभावाखाली घेऊ नये म्हणून सतरा तारखेला गुरुवारी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयात थेट फोन करण्याचं आंदोलन त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे आणि महाराष्ट्रातील भरपूर जिल्ह्यातील लोकं या ठिकाणी फोन आंदोलन करणार आहेत त्याचा उद्देशच एक आहे की आम्हालाही या पाण्याची गरज आहे आमचाही हक्क या पाण्यावर आहे याची जाणीव शासनानं घेतली पाहिजे यामध्ये कुठलाही या दगापटका झाला नाही पाहिजे ही त्या ठिकाणची विनंती आहे